आदरणीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटेले जी, सोलापूरचे सुपुत्र, देशाचे नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे जी, आमचे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात जी, त्याचबरोबर माजी मंत्री नसीम खान जी, माजी मंत्री असलम शेख जी, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप जी, मोहन जोशी जी, अतुल लांडे जी, त्याचबरोबर ज्यांच्या प्रयत्नामुळं आज ही अभ्यासिका आणि स्पर्धा केंद्र साकार होत आहे, त्यांच्या सोलापूरच्या लोकप्रिय आमदार, आमच्या पक्षाच्या कार्याध्यक्ष प्रणितीताई शिंदे यांच्याकडे मान्यवर उपस्थित सर्व आपण सोलापूरचे निमंत्रित बंधू भगिनींनो, आज या स्पर्धा केंद्राला इथं आम्ही भेट दिली आणि नानाभाऊंच्या हस्ते, नाना पटोलेजींच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं. एक आपण रस्ते करतो, समाज मंदिर बांधतो, पण हे पुढची पिढी घडवण्याचं केंद्र आहे आणि ते देखील सामान्य कुटुंबातल्या माणसांना, ज्यांना मुंबई पुण्याच्या नाशिकच्या त्या स्पर्धा परीक्षेच्या फी परवडत नाही अशा सामान्य कुटुंबातल्या पण तल्लख बुद्धीच्या मुलांच्या करता ही पंडितजीताईंनी सोय केलेली आहे. आताच त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आम्ही काही आमदार मंडळींना आपल्या विधिमंडळ आपल्या मतदारसंघामध्ये काही विकास कामाकरता काही निधी दिला होता, त्यापैकी पंडितजीताईंनी हे मला वाटतं दोन कामं केलेली आहेत, त्यातलं हे मला वाटतं अत्यंत महत्वाचं, कारण माझ्या जिव्हाळ्याचं आहे, कारण समाजातील तळागाळातल्या सामान्य पण बुद्धिमान युवक युवतींना कुठेतरी स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन मग निर्णायक ठिकाणी जाण्याची संधी मिळणार आहे. खूप चांगली वाचून झालेली आहे, मुलांची व्यवस्था एका मजल्यावर आहे, मुलींची अभ्यासिका एका मजल्यावर आहे आणि खाली मग चांगल्या तज्ज्ञांच्याकडून इथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कितीही सामान्य परिस्थिती असली, घरातली किती गरिबीची परिस्थिती असली, आईवडिलांचं शिक्षण झालं नसतं, तरी पण तुम्ही जिद्दीनं जर प्रयत्न केले तर तुम्हाला कुठलेही याच्यात शिखर गाठता येतं अशी याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यातून कोल्हापूरमधून अशी उदाहरणं निघतील अशी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या सर्वांच्याकडून प्रजितांना शुभेच्छा देतो, त्यांच्याकडून अशीच सोलापूर शहराची, त्याच्या मतदारसंघाची, जिल्ह्याची आणि पश्चिम महाराष्ट्राची भरभराटीकाची कामं होत राहतील अशी अपेक्षा करतो. शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या इमारतीचं नानाभाऊंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, या अभ्यासिकेचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.